नमस्कार, मी अश्विनी निशांत गोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही लॉजिक स्टोरी दंतकथा काही जाणून घेणार नाही आहे, तर आम्हाला आलेला जो एक्सपिरियन्स होता तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होईल याची आशा नक्की करते मी. तर इकडचा तिकडचा वेळ दवडता तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करते, तो आहे फोर व्हीलरला घेऊन. कसं आपण नेहमी ट्रिपला जातो आणि ट्रिपला गेल्यावरती ह्या काटेरी झाडाझुडपांमुळे कारला येणाऱ्या स्क्रॅचेसमुळे आपला जीव अगदी त्या कारकडे बघून काजीव थोडा थोडा तुझ्यासाठी झुरतो, तोळा तोळा होतो वगैरे वगैरे आपल्याला व्हायला लागतं. तर आपण बघूयात त्या छोट्या 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 मोठ्या येणाऱ्या स्क्रॅचेसवरती आपण स्वस्त आणि मस्त वाला उपाय काय करू शकतो. सो फ्रेंड्स, लाईक आय सेड, गाडीला लागलेला हा आमचा हा स्क्रॅच आहे. असा बरेच स्क्रॅचेस होते ॲक्च्युली, पण त्यातल्या त्यात हा वाला एक आम्ही दाखवतो आहे. आणि त्याच्यावरचा जुगाडवाला उपाय म्हणजे हा आहे टँडडायन कोलगेट. 10 किंवा 20 रुपयाला हे व्हाईटवालं व्हाईट कलरचंच कोलगेट घ्यायचं आहे आपल्याला, दुसऱ्या कोणत्याही कलरचं कोलगेट नको आहे. हे वालं कोलगेट घ्यायचं आहे आणि ते जिथे स्क्रॅच दिसतो तिथे त्या स्क्रॅचवरती तुम्हाला ते लावायचं आहे. 2 मिनटं थांबू शकत असाल तर ठीक आहे, नाही थांबू शकत असाल तर सुद्धा हरकत नाही. नंतर ते पेस्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे असं स्क्रॉच पाईप जे भेटतं भांडे घासायचं, न्यूवालं घ्या, नवीनवालं. आणि त्याचा येल्लोवाला पोर्शनच तुम्हाला यूज करायचा आहे, ग्रीनवाला पोर्शन यूज करायचा नाही आहे. तो येल्लोवाला जो स्पॉंजवाला आहे साईड, त्या साईडने तुम्हाला हे सर्क्युलर मोडमध्ये घासत राहायचं आहे. गोल 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 करत ते घासत राहायचं आहे. खूप जास्त देखील प्रेस करायचं नाही आहे आणि एकदमच हलक्या हाताने पण तुम्हाला घासायचं नाही आहे. एक प्रॉपर मीडियम त्याच्यावरती फोर्स ठेवा आणि ते घासत राहा. नंतर हे सर्कल 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 करत तुम्ही असं घासत राहा. खूप ड्राय झालं असं वाटलं तर त्यात 2-3 थेंब पाणी टाका आणि परत ते घासणं तुम्ही कंटिन्यू करा. आणि हे 5-10 मिनटाचं तुम्ही हे घासून झाल्यानंतर ते मग नंतर लक्षात येईल की तो जेवढा जास्त डार्क होता ना तेवढा डार्क होत नाही. हां, मी हे नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की हा उपाय केल्यानंतर 100% तो स्क्रॅच तुमचा निघून जाईल, अजिबात नाही असं काहीही म्हणणार नाही आहे ह्या कोलगेटने. हे बघा, हे साधारण हे 20 रुपयेवालं कोलगेट मी घेतलेलं आहे. तर ह्या हे कोलगेट अप्लाय केल्यानंतर तुमचे जे स्क्रॅचेस जे दिसलेल्या दिसतात गाडीवरती बऱ्यापैकी, ते नाही म्हणलं तरी 60% साधारण 60% आणि त्याचे ते डाग जे आहेत ते स्क्रॅचेस आहेत ते पुसट होऊन जातात बऱ्यापैकी प्रमाणात, ते कमी कमी दिसायला लागतात. कारण की बरेच ट्रिपला आपण जेव्हा जातो तेव्हा तो जो रोड असतो काही काही रस्ते आपल्याला निमुळते लागतात, मग एकीकडून ट्रक येतो एकीकडून आपली गाडी जाती आहे, तेव्हा मग एका साईडला जाऊन गाडी चालवायच्या नादात हे स्क्रॅचेस गाडीला खूप सारे येतात. आता हे पुसून घेतलं आहे व्यवस्थित नॅपकिनने, पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा स्क्रॅच आता किती डीप दिसतो आहे मला सांगा. आणि एकदम सुरुवातीला मी तुम्हाला तो स्क्रॅच दाखवला होता तो किती स्ट्रॉंग होता, दिसत होता स्पष्ट. आणि आता तो त्या मानाने तेवढा जास्त डार्क दिसत नाही आहे. जरी तो दिसत असेल आता हा वाळला गेला, ठीक आहे, वाळल्यानंतर ते तुम्हाला तिथे दिसेल की तो बऱ्यापैकी हेपा हा बऱ्यापैकी तो पुसट झालेला आहे, ठीक आहे, तेवढा डार्क आता राहिलेला नाही आहे. आता असे आम्ही बरेच होते ते स्क्रॅचेस अजून असे शोधून शोधून काढले आणि लावलेत. त्या ह्या व्हिडिओ शूट करायच्या आधी बरेच असे बारीक 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 स्क्रॅचेस होते गाडीला, भरपूर होते. त्या मानाने आता त्यांनी बऱ्यापैकी क्लीन करून घेतलेले आहे माझ्या मिस्टरांनी. आणि हे थोडेफारच डीप काही स्क्रॅचेस होते जे तुम्हाला दाखवायसाठी आम्ही ठेवले होते शिल्लक. तर तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण ह्यासाठी सांगते की तुम्ही जर शोरूममध्ये नेऊन हे जर सगळं क्लीन करायला गेलं ना तर हे साधारण 5,000 मिनिमम मला वाटतं ते सांगतील. आणि बाहेर कुठून तरी शोरूमच्या बाहेरून तुम्ही क्लीन करायला गेलात तर ह्या 2,500 ह्याला खर्च येईल. तर मग परत 2,500 खर्च करा रे, ते पेंट वगैरे सगळं करा रे, आणि त्याच्यानंतर परत आपण कुठेतरी फिरत ट्रिपला जाणार, परत हे असे काहीतरी झाडाचे इकडचे तिकडचे स्क्रॅचेस लागणार आणि परत जीव थोडा 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 आपलं तोडक तोडक बसायचं. त्याच्यापेक्षा काय वाईट आहे हा तुम्हाला हार्डली मला वाटतं आमच्या गाडीला आम्हाला आधी 10 रुपयाचं छोटंसं आणलेलं, त्याच्यानंतर 20 रुपयाचं घेतलं आहे. 30 रुपयाचं कोलगेट मोर दॅन सफिशियंट होतं आमच्यासाठी. फक्त एवढंच की तुम्हाला वेळ काढावा लागेल तुमच्या कारसाठी,
वेळ काढा आणि हे कोलगेटचं लावून तुम्ही हे सर्क्युलर मोडमध्ये घासत राहा. त्याच्यामुळे हा उपाय उत्तम आहे. इथे पण स्क्रॅच आहे, अशा गाडीवर बरेच स्क्रॅच दिसतील. हे आमचे चिरंजीवमध्येच येतात आम्हाला मदत करायला, कारण त्यांना पण आमची मदत आम्हाला मदत करायची असते. सो हे असे बरेच असे स्क्रॅचेस गाडीला पडले होते. चर व्हायला लागतं आपल्याला, ते काटे खरं गाडीला लागतात पण नंतर आपला जीव वरखाली व्हायला लागतो. तर हाच तो स्वस्त आणि मस्तवाला उपाय आहे जो तुम्हाला फायद्याचा नक्कीच ठरेल. गाडीवरती बरेच स्क्रॅचेस होते, म्हणजे ही जी साईड आहे लेफ्ट साईड पूर्ण अशी स्क्रॅचेसनी भरून निघाली होती. बारीक 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 अशा त्याच्यावरती रेषा उमटल्या होत्या. हे पुसून 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 तुम्ही बघताय, बऱ्यापैकी तुम्हाला तिथे स्क्रॅचेस आहेत असं नाही वाटणार. बऱ्यापैकी क्लीन गाडी वाटते आहे, कारण ते जेवढे डीप होते तेवढे आता डीप राहिलेले नाही आहे. एकदम पुसटसे दिसतात आणि आपल्याला बघून आहात ते कुठे आहेत स्क्रॅचेस, त्यामुळे एकदम जवळ जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते आहे. पण तुम्ही असं दुरून पाहिलात किंवा असं फर्स्ट टाईम येऊन पाहिलात तर तुम्हाला कळेल की ते स्क्रॅचेस नाही आहेत. आणि हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती इन्ग्रेडियंट्समध्ये लिहिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. तर कोलगेटमध्ये असणारं हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्या इन्ग्रेडियंटमुळे गाडी स्वच्छ निघते, ती चकाचक निघते. आणि असलेले स्क्रॅचेस सरफेस स्क्रॅचेस आय गेस त्याला म्हणत असावे, तर ते स्क्रॅचेस निघून जातात. आता हा मिरर हा देखील पूर्ण काट्याकुट्यांनी असा भरला होता स्क्रॅचेसनी, तर ते देखील घासून घेतलेलं आहे. आणि ते क्लीन केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते अगदी म्हणजे ओलवलं आहे म्हणून स्क्रॅचेस दिसत नाही आहेत आणि कोरडं झाल्यावर परत ते दिसतातच असं देखील नाही आहे. ते ओलं सुकल्यानंतर देखील तुम्हाला दाखवलेलं आहे ते स्क्रॅचेस आता डीप राहिलेले नाही आहेत, ते पुसट झालेले आहेत. मी परत एकदा हेच सांगेन तुम्हाला की स्क्रॅचेस हे डीप न राहता ते पुसट राहतात आणि बऱ्यापैकी ते कमी होऊन जातात. तर अशा प्रकारे आम्ही आमची गाडी बऱ्यापैकी चकाचक करायचा प्रयत्न केलेला आहे. हा जुगाडू उपाय जो आहे स्वस्त आणि मस्तवाला, तो आमच्या फायद्याचा तर नक्कीच ठरलेला आहे. आशा करते की तुम्ही देखील हा प्रयत्न, ही टीप ॲप्लिकेबल करा. उपयोगी तुमच्यासाठी ठरते की नाही मला नक्की सांगा. आणि आईवडील गाडी क्लीन करतात म्हणल्यावरती आमच्या चिरंजीवाला देखील आमची मदत करायची होती, ही त्याची देखील खूप मोठी मदत झाली बरं का आम्हाला कार क्लीन करायला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि ही टीप तुमच्या मदतीची ठरली की नाही हे नक्की कळवा. थँक्यू.